अरे क्या डर रहा तू, खासा डकता क्या भाई? हाँ ए चेडी लगा है रास्तो टाकना बाल लोकर यार मलावा जल्दी कर जा उबा काय का उबा आयास नहीं ना वो क्या यार जॉन इतना लेट क्यों मेरी झंडा ला भी फटो मेरे घर पे भी है ना झंडा ओए माजापन करी है रे माजापन क्यों आम्हाला घर नाही आम्ही झोपडीत राहतोय आम्हाला नाही झेंडा त्याच्या झोपडीच्या बाजूला तर लय झाडी आहे ओय आपण पण झाडी लावायला पाहिजेत बर का आमच्याकडे पाणी नाही मग आम्ही झाडे कशा लावणार काय बोलतो रोज गाड्या पाण्याने धुतो आपल्याला पाणी वाचवायला पाहिजे पाणी बचायगा तो गटार नाही बनेगा और गटार नाही बनेगा तो आपला पूरा इंडिया स्वच्छ रहेगा ना भैया मला काय सांगतो तुझ्या पप्पाला सांग ना दारून गुटका सोडायला मैं बोलता मेरे पिताजी को तुम भी बोलो तुम्हारे पिताजी को ए सोयल्या एक विचारू बोल ना तू तुम्ही घरावर झेंडे काऊन लावले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेत ना म्हणून झेंडे लावले हा तरी आम्हाला घर का नाही दिलं तुम्ही चांगला माणूस निवडून दिला नाही म्हणून मग आम्हाला घर नाही मिळणार मिळेंगा ना त्याच्यासाठी आपल्याला विकास करणाऱ्या माणसाला मतदान करावं लागेल माझ्या देशाच्या गावाच्या नगराच्या गल्लीच्या विकासाचा विचार हो असं देशात गावात नगरात गल्लीत बनवायचं सरकार हो माझा गणेश उत्सव आहे माझा मताधिकार हो माझा गणेश उत्सव आहे माझा मताधिकार हो धर्माला त्या गेली सर्र डोसक्या मधून काढा ओ पत्राला आधार जोडा नाव मतदार यादीत जोडा मतदान आहे तुमचा माझा कायदेशीर अधिकार हो माझा गणेश उत्सव आहे माझा मताधिकार हो माझा गणेश उत्सव आहे माझा मताधिकार मंडळी 75 वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा भारत आमूलाग्र बदल झाला आर्थिक सामाजिक राजकीय परिस्थिती बदलत आहे नव्या पिढीवर नव्या संस्काराची रुजवण होत आहे पण अजूनही आपल्या देशामध्ये खुळ्या भावना अंधश्रद्धा कित्येक ठिकाणी बघायला मिळते मंडळी ही अंधश्रद्धा संपली पाहिजे आणि ती संपवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे हे लक्षात ठेवा सखू
अगं ए सखू, कुठं गेले आमचे सरकार? हे बघा, अहो तुम्ही इथं बसल्या आणि मी आपला आवाज देऊन देऊन घसा कोरडा झालाय माझा. पाणी आणा बरं मला. अगं ए वेडाबाई, काय झालं? अहो, आपलं लग्न होऊन 7 वर्ष झाले पण आपल्याला मूल नाही. शेजारच्या बाया मला नीट बोलत नाही बघा. अगं मग आपण चांगल्या शहरातल्या डॉक्टरला दाखवू. अहो मी काय म्हणते, ती शेजारची यमनी म्हणत होती की कुणीतरी बुवा आलाय आणि तो औषध देतो म्हण. मग आपण त्याच्याकडून औषध घ्यायचं का? अग मला ते काही खरं वाटत नाही. अहो पण. अरे अरे अरे, अहो आपण आपला देश याच्यामुळेच माग जाऊ शकतो. ऐका, संत महंत सांगून गेले, संत महंत सांगून गेले, वाचा ग्रंथांमधल्या ओळी, वाचा ग्रंथांमधल्या ओळी, मनसानो बनू नका रे, मनसानो बनू नका रे, अंधश्रद्धेचे बळी, मनसानो बनू नका रे, अंधश्रद्धेचे बळी. आपण आमच्या मंडळाला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद.